आजचा जो आपला विषय आहे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह एनर्जीचा आपल्या शरीरावर होणारे परिणाम, तर आपण बघतो की आपण ज्या पण गोष्टी यूज करतो तर त्याचा आपल्या शरीरावर काही ना काही निगेटिव्ह प्लस पॉझिटिव्ह परिणाम होत असतो. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी काही पुरातन गोष्टी आहे त्यांचा थोडा प्रकाश टाकू इच्छितो. जर आपले पूर्वज आपण थोडे बघितले तर त्यामध्ये आपण आपल्याला दिसून येईल की आपल्या पूर्वजांचं आरोग्य हे चांगलं होतं आणि त्यांची आयुर्मर्यादा ही 80 ते 90 मिनिमम आपण बघितलेली, पण तीच आज आयुर्मर्यादा कमी झालेली दिसते. आजची आयुर्मर्यादा निरावळ 50 ते 60 झालेली आहे. प्लस आपण जर बघितलं की पूर्वज म्हणजे आपल्या आजोबा पंजोबांचा काळ बघितला तर त्या काळामध्ये आजार हे फार कमी होते, पण आजचा जो काळ बघितला तर लहान मुलापासून ते मोठ्या माणसापर्यंत प्रत्येकाला आजार आहे आणि प्रत्येक घरामध्ये छोटा ना छोटा काही ना काही आजार आपल्याला दिसतो. तर याचं मेन कारण काय, त्यावेळेस डेव्हलपमेंट कमी होतं. आज डेव्हलपमेंट खूप झालंय, पण डेव्हलपमेंट एवढं खूप झालेलं असताना पण आजार खूप वाढले, त्यावेळेस डेव्हलपमेंट नसताना पण आजार कमी होतात. तर यामागे काही ना काही कारण असावं. ते याचं मेन मुळात आपण जायचं म्हटलं तर आज जे आपण ज्या पण वस्तू आपण वापरतोय ज्या पण गोष्टी वापरतोय हे निसर्गाला धरून नसल्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी दिसून येत आहेत. जर आपण निसर्गाच्या सानिध्यात असलो निसर्गाच्या निर्मित नैसर्गिक निर्मित ज्या पण गोष्टी आहेत त्यांना आपण जर यूज केलं त्या वापरल्या तर आजचे आजार जे ते निम्म्याच्यावर आपल्याला होणार नाही किंवा गायब होतील. तर यामागचं महत्त्वाचं कारण काय, तर पूर्वीचे जे लोक होते ते नैसर्गिक निर्मित वस्तूंचा उपयोग करत होते किंवा नैसर्गिक निर्मित ज्या पण गोष्टी होत्या त्या त्यांच्या आहारामध्ये त्यांच्या म्हणजे पोशाखमध्ये किंवा त्यांच्या जे आपण म्हणतो की वापरायच्या ज्या वस्तू आहेत त्यामध्ये सगळ्यांमध्ये दिसत होते. आज तेच गोष्ट इथं चेंज झालेली आहे. आज नैसर्गिक निर्मित वस्तू बंद होऊन मानवनिर्मित वस्तूंचा उपयोग होत आहे. जर आपण पूर्वीचा काळ बघितला तर यामध्ये आपल्याला दिसून येईल की पूर्वीचे लोकांची जी दिनचर्या आहे ही स्टार्ट व्हायची सकाळी 4 वाजेपासून 5 वाजेपासून आणि दिनचर्या त्यांची संपायची संध्याकाळी 9-10 वाजता पूर्णपणे गाव झोपून जाईल. पण आज एकदातली उलटं झालं. जर ते दिनचर्या बघितली तर त्यानुसार आपल्या शरीरावर कसे कसे निगेटिव्ह इम्पॅक्ट होतोय प्रत्येक वस्तूंचा हे आपण समजून घेतलं पाहिजे. तर त्यासाठी काही गोष्टींचं मी डेमॉन्स्ट्रेशन दाखवणार आहे. त्या डेमॉन्स्ट्रेशनसाठी तुमची मदत मला लागणार आहे. प्लस त्याद्वारे आपण समजून घेऊ शकतो की आपल्या घरातल्या वस्तू कोणत्या आपल्या शरीरावर निगेटिव्ह परिणाम देतात आणि कोणत्या वस्तू पॉझिटिव्ह परिणाम देतात. हे जे डेमॉन्स्ट्रेशन आहे याद्वारे आपण प्रत्येक वस्तूचं निदान करू शकतो की आपल्या शरीरावर कोणता परिणाम होतोय याचा, पॉझिटिव्ह होतोय की निगेटिव्ह होतोय. तर आपण सुरुवात जे बघूया ती म्हणजे दिनचर्याची सुरुवात आपली होते. उठल्या आपण जे करतो ते म्हणजे ब्रश चालू करतो. तर ब्रश आजचा जो ब्रश आहे तो पूर्वी ब्रश न करता दातून किंवा दंतमंजन यूज केले जायचे. आजचाच काळ आहे की हे गेल्या 30-40 वर्षापासूनच जो काळ आहे कोलगेट टूथपेस्ट सिवाका हे अनेक कंपन्या आल्या मार्केटमध्ये. त्यानुसार आपण टीव्हीमध्ये जे आपण जाहिराती आहे त्यानुसार आपण त्या यूज करायला लागलो आणि जे मूळ आपलं होतं की दातून आणि दंतमंजन याचा आपण विसर पडलो. तर त्याचा आपल्या शरीरावर कसा परिणाम होतो हे आपण समजून घेऊया. तर मला कोणी पण एक व्यक्ती या मी त्यावर डेमॉन्स्ट्रेशन दाखवतो की कोलगेट किंवा जे पण टूथपेस्ट आहे त्याचा आपल्या शरीरावर कसा परिणाम होतोय आणि तेच दातून किंवा दंतमंजन म्हणतो तर त्याचा आपल्या शरीरावर कसा परिणाम होतो. तर कोणी पण एक व्यक्ती या टूथपेस्ट आहे. सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की आपल्या शरीरामध्ये काही असे भाग आहेत की त्याचा स्पर्श आपल्याला होताच आपल्या शरीरामध्ये ती एनर्जी फ्लो होते, ती पॉझिटिव्ह असो की निगेटिव्ह असो. त्यामध्ये आपल्या हाताचे तळवे येतात, पायाचे तळवे येतात, टाळू येतो, नाक येतं, तोंड येतं, जीभ येते. ते यांना आपण जेव्हा स्पर्श करतो त्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी निगेटिव्ह एनर्जी आपल्या शरीरावर परिणाम होते. तर इथं हे ह्या डेमॉन्स्ट्रेशनद्वारे तुम्हाला समजेल की शरीरामध्ये निगेटिव्ह एनर्जी आणि पॉझिटिव्ह एनर्जी कशी फ्लो होते. इथं मी हे टूथपेस्ट आहे हे ओगले साहेबांच्या तळ हाताला फक्त लावणार आहे. त्यापूर्वी मी त्यांची ऍक्च्युअल एनर्जी किती आहे ती तुम्हाला पहिले दाखवणार आहे आणि तीच टूथपेस्ट लावल्यानंतर एनर्जी किती होते हे तुम्हाला दाखवणार आहे. तर ओगले साहेब तुमचा फक्त
जो राईट हात आहे तो एकदम स्ट्रेट असं वरती करा. मी तुम्हाला चालू नाही काढलं, मी तुम्हाला दाबण्याचा प्रयत्न करेल, हात असा खाली दाबण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही तुमची फुल एनर्जी लावायची आणि त्याद्वारे खाली येऊ द्यायचं नाही आहे. तर त्याचं म्हणजे तुमची ताकद ॲक्च्युअल किती आहे हे तुम्हाला आता पहिले आपण बघूया. तुम्ही पूर्णपणे ताकद लावा. तर इथं बघतोय की मी पूर्णपणे ताकद लावतोय तरी हात त्याचा खाली येत नाही. तेच मी आता स्पर्शेंद्रिय जसं आपला कळवा यावर आपण ही जे पण गोष्टी आहे निगेटिव्ह एनर्जी पॉझिटिव्ह एनर्जी चेक करण्यासाठी तर हे लावल्यानंतर आपल्या शरीरावर किती परिणाम होतो. तळहाताला मी यांचं हे जे दंतमंजन आहे सॉरी टूथपेस्ट आहे हे लावलेलं आहे. आता ही टूथपेस्ट लावल्यानंतर यांच्या शरीरामध्ये किती निगेटिव्ह होतो किंवा पॉझिटिव्ह होतो. जर हात खाली गेला तर निगेटिव्ह इम्पॅक्ट होतोय आणि जर हात वरती राहिला तर यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आहे. आपण बघूया परत तुम्ही हात वरती घ्या. मी पहिले जे लावले तर पूर्ण 5 बोटांनी ताकद लावली होती. आता मी कमी बोटांनी लावतो किती फरक पडतो ते बघूया. हात हा इझिली खाली गेलेला आहे जो की मी पूर्णपणे ताकद लावून पण जर जात नव्हता फक्त हे कोलगेट किंवा जे टूथपेस्ट आहे ते आपल्या तळ हाताला लावल्यानंतर आपल्या शरीरातली एनर्जी पूर्णपणे कमी झालेली. म्हणजे जे एखादी गोष्ट आपण जे सेवन करतोय जिला हात लावतोय जिला स्पर्श करतोय तिच्यामुळे आपल्या शरीरातली किती एनर्जी लॉस होते म्हणजे आपली दिनचर्याच आपली स्टार्ट होते निगेटिव्ह एनर्जीपासून. तर आपण टूथपेस्ट जे यूज करतोय त्यामध्ये सोडियम लॉरेल सल्फेट हे असे किंवा सोडियम बेंझोनाइट हे असे जे शरीराला खूपच घातक आहे म्हणजे विष आहे हे असे जे केमिकल आहे मिक्स केले जात आहे आणि तेच आपण सकाळी सकाळी उठला ब्रश करतोय आणि लाखो करोड निर्मित जे भगवंताने निर्माण केलेले लाळ आहे ते थुकायचं काम करतोय. इथून आपले आजार स्टार्ट होण्याचं एक पहिली पायरी स्टार्ट होते दिवसाची. आता हाच फरक मी तुम्हाला दाखवतोय की जे दंतमंजन येतं पंचगव्य दंतमंजन किंवा मार्केटमधले जे पण चांगल्या क्वालिटीचे दंतमंजन त्यांचा किती परिणाम होतो शरीरावर. या इथं उगले साहेबांनी ते जे टूथपेस्ट लावलं होतं ते पुसलेलं आहे आणि मी यांच्या हातावर थोडंसं दंतमंजन जे आहे ते मी फक्त टाकतोय त्याचा किती परिणाम होतो हे बघूया. आता जेव्हा टूथपेस्ट लावलं तेव्हा यांची एनर्जी डाऊन झाली होती. आता हेच दंतमंजन असताना यांची एनर्जी किती होते आपण ते बघूया. परत उगले साहेब हात वरती करा. मी फुल जोर लावतोय तरी किती फरक पडतो ते बघूया. जो हात टूथपेस्ट लावलेला असताना पूर्णपणे डाऊन होतो त्याला तो मी पूर्णपणे एनर्जी लावलेली असताना पण डाऊन होतो. म्हणजे याचा अर्थ की आपली जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती दिवसापासून ब्रश किंवा टूथपेस्ट यूज करतोय त्याच्यापासून होते. तर त्याऐवजी जर आपण म्हणजे असं केमिकलयुक्त जे पण टूथपेस्ट आहे ते बंद करून दंतमंजन किंवा दातून पूर्वीचे लोक दातून यूज करायचे त्यामुळे त्यांना कुठलाही दातांचा आजार नव्हता आणि किंवा टूथपेस्टच्या ऐवजी दंतमंजन करायचं तर त्यात पण कुठलाही आजार नव्हता. त्यामध्ये मी सांगू इच्छितो की पूर्वीचे लोक हा मध्यमा बोट यूज करायचे तर मध्यमा बोटाचं कारण काय होतं ते समजून गेलं पाहिजे. जेव्हा मध्यमा बोटाने आपण मंजन करतो तर त्याचा अर्थ होतो की जे मोठे आतडे आपले ते साफ होण्याला त्याच्यावर प्रेशर येतो आणि मोठे आतडे आपले साफ होतात. त्यामुळे मल जो आहे मल विसर्जनाचं जे काम आहे ते सगळ्यात चांगल्या प्रकारे या बोटानी मंजन करून म्हणजे दात साफ करून जर आपण सकाळची सुरुवात करत असत तर आपलं मोठं आतडे साफ होतं आणि पोट जर साफ असत तर सगळ्याच रोगांपासून आपण दूर राहतो. मी आता दुसरा जो प्रयोग आहे तो कोणी पण दोन व्यक्ती द्या आणि यामध्ये पण असं वाटत असेल की मी माझी कमी ताकद लावतो किंवा जास्त ताकद लावतो तर कोणीही दोन व्यक्ती या कारण की जो करतो डेमॉन्स्ट्रेशन त्याला एक्झॅक्टली ते फील होतं. महिला मंडळींकडनं पण कोणी येऊ शकतं किंवा पुरुष मंडळींकडनं पण येऊ शकतं. Gracias.
दुसरा जो आपण उपयोग करतो आपली दिनचर्या जसं चालू करतो टूथपेस्ट करतो, टूथपेस्ट झाल्यानंतर आपण काय करतो स्नान करतो. स्नान करताना आपण काय करतोय की आपण मोठे मोठ्या कंपनीचे ब्रँडेड कंपनीचे मोठे मोठे महागडे साबण आणतोय आणि ते अंगावर घसतोय आणि घसून घसून काय होतोय फेस काढतोय आणि फेस काढून पाण्याचं प्रदूषण करतोय. पण त्याचा आपल्या शरीरावर किती निगेटिव्ह परिणाम होतोय हे आपण विचार करतच नाही. पूर्वीचे लोक साबण नव्हते वापरत, गाईचं शेणाने आंघोळ करत होते. पूर्वीचे लोक शेण वापरत होते, पूर्वीचे लोक डाळीचं पीठ वापरत होते, दूध वापरत होते, यातून फक्त आंघोळ करत होते पण कुठलंही केमिकल युक्त साबण यूज करत नव्हतं. तर हा साबणाचा परिणाम आपल्या शरीरावर किती होतो, पॉझिटिव्ह होतो की निगेटिव्ह होतो, आपण रामदेव बाबाचाच मी अंदाज आहे. आपण म्हणतो की ज्यांना आयुर्वेदिक की जास्त आपल्या साईड इफेक्ट होत नाही, पण आजकाल मार्केटमध्ये जर कुठलाही साबण आपण टेस्ट करायचं म्हटलं तर नॉर्मली आपण सायन्सचे विद्यार्थी तर आपल्याला माहिती नॉर्मल पीएच लेवल किती असली पाहिजे, नॉर्मल पीएच लेवल असली पाहिजे 7. पण प्रत्येक साबणाचे आजकाल मार्केट म्हटलं ही 12 वरती, जर इतकी हाय पीएच लेवल असेल तर आपल्या शरीरावर त्याचा परिणाम किती होईल. तर ह्या साबणाच्या डेमॉन्स्ट्रेशन द्वारे मी दाखवतोय की इफेक्ट कसा होतोय. सुरुवातीला यांची नॉर्मल एनर्जी चेक करूया. कोणी पण दोन जण येऊ इच्छित असतात तर दोन जण या, नाही तर मी दाखवू शकतो. कोणाला जर डाऊट असेल तर समोर या, त्यांना म्हणजे इनडायरेक्टली स्वतःच जर केलं तर लक्षात येईल की किती प्रेशर स्वतः देतोय आणि किती समोरच्याचे इनडायरेक्टली कमी होतंय. तर मी साहेबांची आता नॉर्मल एनर्जी कशी ती चेक करतोय. मी फुल जोर लावतोय, माझ्याकडे पण तुम्ही ऑब्झर्व करू शकता, पूर्ण हाताने जोर लावतोय. तुम्ही फोर्स लावा, खाली येऊ देऊ नका. यांचे जे नॉर्मल थोडं कमी होतं पण तेच जर मी साबण हातात जर दिसतं स्पर्श जरी केला तरी किती आपला निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो ते आपण बघूया. आता यांनी तळा हातावर साबण ठेवलं आहे वरती, मी फक्त दोनच बोट यूज करतोय, याचा किती शरीरावर निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो हे बघूया. मी माझी ताकद पूर्ण लावली पण नाही, फक्त दोनच बोट लावतोय तरी साहेबांची पूर्ण ताकद जाते. याचा अर्थ की ह्या ज्या गोष्टी आपण यूज करतोय डेली त्याचा आपल्या शरीरावर किती निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो. त्यामुळे कुठलाही साबण असो आपण आपल्या लहान मुलापासून जॉन्सन जॉन्सन या डिओ या डव नको ते साबण यूज करतोय, महागडे साबण यूज करतोय पण काय करतोय शरीराचा दुष्परिणाम करतोय. पूर्वीचे लोक साबण नव्हते करत, फक्त दगड यूज करत होते, घासत होते आणि त्यातून आंघोळ करत होते तरी त्यांना कोणता स्किन डिसीज झाला नाही. आजचं आपण प्रत्येकाचं म्हटलं तर पिंपल्स म्हणा किंवा कुठला ना कुठला स्किन डिसीज घेऊन फिरतो, त्याचं मूळ कारण काय हे केमिकल युक्त साबण. त्याऐवजी जर कोणाला साबण नसेल यूज करायचा किंवा कुठलाही आयुर्वेदिक यूज नसेल करायचा, डाळीचं पीठ दूध किंवा गौरी जी म्हणतोय तिच्याने अंग साफ करणं हे पण महत्वाचं आहे. तर कोणी पण ते यूज करू शकतात. यामध्ये फरक आहे की निगेटिव्ह एनर्जी साबणामुळे वाढते आणि तेच आपण डाळीचं पीठ किंवा इतर आयुर्वेदिक साबण जे प्युअर पूर्णपणे नैसर्ग निर्मित साबण आहे त्यांचा जर आपण यूज केला तर त्याचा आपला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होतो. पुढचं त्यानंतर इथं बसलेले जेवढे पण लोक आहे मला फक्त एवढं सांगा किती लोक चहा पितात. ऑलमोस्ट 80-90% लोक चहा पित आहे, राईट. चहामध्ये आपण काय यूज करतो, चहा पत्ती आणि साखर मेजरली यूज करतो. मला पण फक्त एक यावर डिटेल मी बोलत नाही, डिटेल बोलायचं म्हटलं तर पूर्ण दिवस पण बोलू शकतो पण एकच उदाहरण सांगतो. चहा पत्तीचे जे मळे तिथं आपण कधी कुंपण बघितलं नसत किंवा कुठलाही प्राणी ते मळ्यांमध्ये पानं खायला जात नसत. डुक्कर म्हणा किंवा गाय म्हणा किंवा बैल म्हणा कुठलंही त्यांना हात पण लावत नाही किंवा त्यांच्या आजूबाजूला भटकत पण नाही. मग अशा चहा पत्तीला जर आपण खातोय पितोय ते आपण रेग्युलर सेवन करतोय त्याचा आपल्या शरीरावर किती विषारी परिणाम होणार आहे, राईट. आणि हेच आपण ही चहापत्ती आली इंग्रजांनी कारण की तिथं थंड प्रदेश आहे, शरीराला उष्णता पाहिजे, पचन झालं पाहिजे म्हणून आलेली. ठीक आहे, असो हा विषय वेगळा आहे. मुद्दा होता की आपण जी सुरुवात करतो चहाने आणि चहामध्ये टाकतो साखर, तर मी साखरचं डेमॉन्स्ट्रेशन देऊ इच्छितो. कोणी पण दोन महिला पुढे यावे. या लवकर या, कोणी पण दोन पाटील वाणी या या या. Thank you.
सुरुवातीला आपण नॉर्मल एनर्जी कशी आहे यांची चेक करूया. पाटील वाहिनी म्हणजे पाटलांची ते एनर्जी एकदम सॉलिड असते. आपण आता बघूया नॉर्मल एनर्जी यांची कशी आहे. वहिनी तुमचा हात नॉर्मल असं वरती करा आणि वहिनी तुम्ही त्यांचा हात जोरात दाबायचा प्रयत्न करा. तुम्ही ताकद लावणार, तुम्ही ताकद दाबायची लावणार, तुम्ही ताकद ही लावणार की खाली जाणार नाही. ठीक आहे, म्हणजे बऱ्यापैकी एनर्जी लागते आणि हीच एनर्जी जेव्हा साखर तळ हातावर जरी घेतो तरी किती परिणाम होतोय हे आपण समजून घेऊया. ही साखर आहे, मी तळ हातावर वहिनींच्या दिलेली आहे आणि वहिनी परत तुम्ही ताकद लावा. दोनच बोट घ्या, दोन बोटांनी ताकद लावायचा प्रयत्न करा, किती फरक पडतो तुम्ही घ्या. थोडा वरती घ्या, म्हणजे वहिनीने दोन बोटावर पाटलांची ताकद कमी करून टाकली. एवढी जर साखर विषारी आहे आणि तिचं आपण रेग्युलर सेवन करतो, म्हणजे आपल्या शरीरावर जर रेग्युलर असं विष आपण सेवन करतोय तर याचा आपल्या शरीरावर किती लॉंग टर्म इफेक्ट होईल. आज आजारपण जे वाढतंय प्रत्येक घरामध्ये, डायबिटीस, कॅन्सर या ज्या गोष्टी दिसत आहेत याचं मूळ कारण म्हणजे या गोष्टी. याच्याऐवजी जर आपण जो नॅचरल गुळ आहे जो यूज केला तर आपल्या ह्या इथं ताकद वाढते की कमी होते हे बघूया. याचा अर्थ नाही की चहा हा गुळाचा चहा करावा, चहा पिऊच नाही. हा गुळ आहे, गुळ तळ हातावर येतो, त्याचमध्ये एनर्जी मी वहिनीला चेक करायला होतो. काय म्हणतो सर? नाही तो पूर्ण ताकद लावतो. इथं एनर्जी तुम्हाला फरक दिसला असेल की पूर्णपणे ताकद लावताना पण किती इफेक्ट होतोय. नुसता गुळ हातात ठेवला एनर्जी वाढते, म्हणजे इंजेक्टली पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या शरीरात स्त्रव होते आणि तीच आपण साखर हातात ठेवली तर तीच निगेटिव्ह एनर्जी होते. याचऐवजी जर चहा पत्ती जरी ठेवली तरी निगेटिव्ह एनर्जी तुम्हाला इथं दिसून मिळेल, कारण की तिला कोणी सेवन करत नाही, कारण की ती पूर्ण विषारी आहे. राईट, यानंतर आपला तुम्ही जाऊ शकता वहिनी. धन्यवाद. यानंतर आपल्या जी वेळ येते दुपारची वेळ, त्यामध्ये आपला आपण जेवण करतो तर मी हे विचारू इच्छितो की किती जण अल्युमिनियमची आणि स्टीलची भांडी यूज करताय. बाकी कोणी यूज करत नाही. अल्युमिनियम स्टील किती जण यूज करतात? ओके, म्हणजे ऑलमोस्ट मी सांगू इच्छितो ऑलमोस्ट 99% लोक स्टील आणि अल्युमिनियम यूज करतात. तर याचा शरीरावर किती फरक पडतोय हे आपण समजून घेऊया. कोणी पण दोन जण पुढे या, पुरुषांपैकी या किंवा महिलांपैकी या. मी भांड्यांचं डेमॉन्स्ट्रेशन देण्यापूर्वी एक जी वस्तू होती सुरुवातीला आपण यूज करतो, आजकाल आपण सगळे शॅम्पू यूज करतो कारण की सगळ्यांना केसांची निगा ठेवायची आहे. सगळ्या डॉक्टर लोक सांगतात हे शॅम्पू यूज करा, तो शॅम्पू यूज करा, केस गळणार नाही, ते गळणार नाही, अशा बऱ्याच गोष्टी सांगितल्या जातात. पण यामध्ये शॅम्पूचा रोल किती प्ले करतोय, जे केमिकलयुक्त शॅम्पू आहे त्याचा रोल किती प्ले होतोय हे पण समजून घेणं पाहिजे. तर माझ्याकडे दोन शॅम्पू आहे, जो हा जो केमिकलयुक्त पॅन्टीन किंवा कुठल्याही कंपनीचं घ्या, आपण एका कंपनीला पण टार्गेट नाही करत आहे, कुठल्याही कंपनीचं घ्या. आणि दुसरा आहे हा पंचकर्म निर्मित कुठलाही केमिकल नसलेला शॅम्पू आहे. याचा आपल्या शरीरावर किती परिणाम होतोय आणि याचा आपल्या शरीरावर किती परिणाम होतोय आपण ते बघूया. यामध्ये मी अग्रवाल साहेबांच्या हातावर फक्त काही शॅम्पूचे फक्त एक थेंब टाकणार आहे तरी शरीरावर किती इफेक्ट होतो. पहिले आपण यांची पॉझिटिव्ह एनर्जी किती आहे ती चेक करूया. आभार. फुल ताकद लागायची, ठीक आहे, फुल ताकद लावली, हात खाली आला नाही. याचमध्ये मी दाखवतोय की शॅम्पू जो आपण केस सौंदर्य वाढवण्यासाठी यूज करतो पण त्याचा शरीरावर किती घातक परिणाम होतो. ठीक आहे, अग्रवाल साहेबांच्या हातावर तळातावर मी शॅम्पू टाकलाय. आता यांची एनर्जी आपण टेस्ट करूया. दोन बोटांमध्ये फक्त मी चेक करणार आहे किती फरक पडतो.
हे डाऊन होताना दिसते. मी ताकद कितीही लावतोय तरी त्यांचा हात खाली जातोय. तीच एनर्जी मी हा पंचकर्म गव्य निर्मित शॅम्पू आहे. याला फेस येणार नाही, काही येणार नाही, पण याच्यातून केसांची निगा कशी ठेवली जाईल, डँडप होत नाही, केस गळणं कमी होतात, तर याचा फरक आपल्या शरीरावर कसा होतोय, पॉझिटिव्ह होतोय की निगेटिव्ह होतोय हे आपण एकदा बघूया. मी एकच थेंब टाकतोय, ठीक आहे साहेब. आता मी फुल ताकद लावतोय तर याचा किती फरक होतोय ते आपण बघूया, ठीक आहे. मी पूर्ण ताकद लावून पण यांचा हात खाली जात नाही, म्हणजे जी नॅचरल गोष्ट आहे ती जर आपण यूज केली तर आपल्या शरीरावर कसा फरक होतोय, आणि जी केमिकलयुक्त मानवनिर्मित गोष्ट आहे तिचा जर आपण यूज केला तर कसा फरक होतोय. तर मग केसांचं सौंदर्य वाढवण्यासाठी महागडे केमिकलयुक्त जे पण शॅम्पूज आहे ते आपण यूज करण्यापेक्षा दाढीचं पीठ नाही तर घरातल्या घरात आपण मुलतानी माती आणावी, मुलतानी माती थोडंसं दूध टाकावं, पातळ करून ते वापरावे, केसांचं सौंदर्य वाढेल, पित्त कमी होईल, प्लस तुमचं केस गळणं कमी होईल. नाही तर पंचगव्य निर्मित किंवा नॅचरल जे पण शॅम्पू आहे ते यूज करू शकतो. यामध्ये दुसरा जो प्रयोग दाखवत होतो की जेवताना असा जेवताना आपण स्टीलचे आणि ॲल्युमिनियमचे भांडे यूज करतो, तर यामध्ये जसं स्टीलला हात लावला किंवा ॲल्युमिनियमला हात लावला तरी आपली एनर्जीमध्ये काय फरक पडतो हे समजून घेऊया. आपण साहेबांची नॉर्मल एनर्जी बघितलेली, हे ॲल्युमिनियमचं भांडं आहे, हे फक्त मी तळ हातावर ठेवतोय आणि त्याद्वारे यांची एनर्जी किती फरक पडतोय ते बघूया, ठीक आहे. मी फक्त एकच बोटाने ताकद लावतोय तरी फरक बघूया किती पडतोय. एकच बोटाने ताकद लावली तरी पूर्णपणे त्यांची एनर्जी लॉस झालेली. तर यामध्ये ॲल्युमिनियम का आलं हे पण समजूया. जेव्हा आपले क्रांतिकारी होती त्यांना स्लो पॉयझन इफेक्ट देऊन त्यांची एनर्जी जे भारतीय बीच आहे ते नष्टानुभूत करायचं हे इंग्रजांचं षडयंत्र होतं. यामध्ये ॲल्युमिनियमचे भांडे हे इंग्रजांनी कारागृहामध्ये टाकले आणि त्यामध्ये त्यांना जेवण देणं चालू केलं की जेणेकरून त्यांची स्लोली एनर्जी कमी होईल आणि जो पण उठावे ते बंद होईल. आणि आज हे स्वस्तात मिळणारे भांडे आज आपल्या घराघरात दिसायला लागले. तेच दुसरं एक स्वस्तात मिळणारं भांडं आहे ते स्टील आहे. आता स्टीलने एनर्जी वाढली पाहिजे माझ्यामध्ये, कारण की आपण सगळेच जण यूज करतो. हा स्टीलचा ग्लास आहे, या आणि एनर्जीचं मला किती फरक पडतो ते बघूया. स्टीलचा ग्लास मी हातामध्ये ठेवतो, ठीक आहे. या स्टीलच्या ग्लासमध्ये मी परत एक बोटाने ताकद लावतोय किती फरक पडतोय ते समजून घेऊया. नुसतं स्टील हातात धरल्यानंतर जर यांची एनर्जी डाऊन होतोय तर स्टीलमध्ये आणि ॲल्युमिनियममध्ये जर आपण अन्न शिजवतो त्यानंतर आपल्या त्या अन्नाची ताकद किती राहील, आणि तेच जर आपण सेवन केलं तर त्यानंतर आपण कचरा खातोय की आपण अन्न खातोय हे समजून घेणं महत्त्वाचा पॉईंट आहे. किंवा आपण जगण्यासाठी अन्न खातोय का कचरा खातोय, कारण की आपल्याला जे अन्न ज्या पदार्थामध्ये ज्या भांड्यामध्ये वस्तूमध्ये शिजवलं जातं त्यातून जर एनर्जी मिळणार नाही तर आपण कचरा खातोय, आणि जे पदार्थामध्ये शिजवलं जातं त्यातून एनर्जी मिळणार आहे तर त्याला म्हणता येईल खरं अर्थाने आपण जगतो, राईट. या रीतीने पूर्वीचे लोक जे होते की आपण बघितलं असं की पितळ्याचे भांडे मोठ्या प्रमाणात यूज करत होते, पितळ्याचे किंवा मातीचे भांडे यूज करत होते, तर पितळाचा शरीरावर कसा परिणाम होतो ते पण आपण बघूया. मी पूर्ण पंजाने जोर लावायचा प्रयत्न करतोय, बघू आपलं यांची एनर्जी कमी होते की वाढते. पूर्ण पंजाने मी जोर लावतोय तरी एनर्जी कमी होत नाहीये, तर याचा अर्थ काय की पूर्वीचे लोक का त्यांची 90 वर्ष 100 वर्ष जगत होते, कारण की त्यांच्या वापरण्यामध्ये पितळाची भांडी होती, मातीची भांडी होती, लोखंडाची भांडी होती, पण स्टील आणि ॲल्युमिनियम नव्हतं. आज स्वस्त मिळतं म्हणून सराट घेत फिरतं, आणि उलट बघितलं तर जे जुने पुरातन भांडे आपले ॲल्युमिनियम सॉरी पितळ म्हणा लोखंड म्हणा ते मोडून आपण ॲल्युमिनियम स्टील घेतोय.
म्हणजे किती मूर्खपणा आपण आज चालवलेला आहे आणि किती षड्यंत्र जे टीव्ही सोशल मीडिया किंवा टीव्ही मध्ये जे आपण ऍड दाखवले जातात त्यांना आपण किती बळी पडतो. एखादी गोष्ट जी वारंवार आपल्याला सांगितली गेली भले ती खोटी जरी असली तरी ती जर वारंवार सांगितली गेली तर आपल्या माइंडला असं वाटतं की हे सत्य बाकी सत्यच नाही. पण आपल्या पुरातन लोकांनी किती पण आपल्याला ओढून ओढून सांगितलं की नाही बाबा हे चुकीचं आहे मोडू नको भांडे तरी आपण मोडायला निघतो. याचं कारण आपण आज ह्या डेमॉन्स्ट्रेशनद्वारे समजून घेतलं. दुसरी गोष्ट कोणी पण एक दुसरे व्यक्ती आहे मी त्यांच्यावर डेमॉन्स्ट्रेशन दाखवू इच्छितो की आपण पाणी पितो पाण्याचा पण किती फरक पडतो. आरओ वॉटर नॉर्मल वॉटर याचा आज आरओचे भरपूर मार्केटिंग होते प्लस ते नुसतं पाणी जरी पिलं तर किती फरक पडतो याचा आपण समजून घेऊया. मी पहिले पाटील साहेबांचे नॉर्मल एनर्जी चेक करू इच्छितो. नॉर्मल एनर्जीमध्ये किती फरक पडतोय ते बघूया. साहेब तुमचा हात पुढे दाखवा. मी पूर्णपणे ताकद लावतोय साहेबांचे किती कमी होते एनर्जी ते बघूया. पूर्णपणे ताकद लावतो एक दीड इंचावरची पाटलांची ताकद कमी झाली पण तेच जर स्टील दिलं तर यांची एनर्जी किती होते. त्यापेक्षा मी दुसरा एक प्रयोग दाखवतो. ह्या स्टीलच्या ग्लासमध्ये आपण रेग्युलर पाणी पितो. प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्याला स्टीलचे ग्लास दिसतात तर स्टीलच्या ग्लासमध्ये नुसतं पाणी पिल्यावर आपली एनर्जी किती कमी जास्त होते ते बघूया. साहेब एक घोट फक्त पाणी पिया ठीक आहे. मी आता यांच्या हातांना स्टीलचा ग्लास ठेवलं ना काय ठेवलं तरी या एनर्जीवर किती फरक पडतो ते बघूया. दोन बोटांचा वापर करतोय फक्त स्टीलच्या ग्लासवर पाणी पिल्यानंतर एवढं जर फरक पडतोय म्हणजे ते भांडं किती विषारी. आणि तेच मी मातीचा ग्लास देतोय सेम पाणी देतोय त्याचा फरक किती पडतो ते बघू. आता साहेबांनी तेच पाणी आहे फक्त फरक काय की जे भांडं यूज केलं ते मातीचं भांडं यूज केलं त्यातून त्यांच्या एनर्जीवर किती फरक पडला ते बघू. मी पूर्णपणे ताकद लावतोय तरी बघूया आपण किती फरक पडतोय. इनफॅक्ट जेव्हा मी नॉर्मल एनर्जी जेव्हा चेक केली एक दीड इंच तरी त्यांचा हात हलला होता पण मातीच्या ग्लासमध्ये नुसतं पाणी पिलं तरी त्यांचा एक सेंटीमीटर पण हात हलायला तयार नाही. माझी एनर्जी तेवढीच आहे पण एनर्जी साहेबांची वाढली आहे. तर हे आपण समजून घेतलं पाहिजे की मातीच्या भांड्यामध्ये जेव्हा अन्न शिजवतो त्याचा फरक काय मातीचे भांडे आपण यूज करतो त्याचा फरक काय आणि जेव्हा बाकीचे ॲल्युमिनियम स्टील यूज करतो त्याचा फरक काय. आता मी मातीचा ग्लास हातात धरून दाखवतो की त्याचा कसा फरक. मातीच्या ग्लास हातात धरून दाखवतो यांची किती एनर्जी किती कमी होते किंवा जास्त. मी फुल ताकद लावतोय ताकद कमी होत नाही. आता मी दुसरा एक प्रयोग दाखवतो की आपण मी त्या प्रयोग दाखवतो पहिले नंतर तुम्हाला त्याचं रहस्य सांगतो की काय फरक आहे. साहेबांनी स्टीलच्या ग्लासमध्ये पाणी पिलं पण त्यांची एनर्जी डाऊन झाली. आता हे साहेब स्टीलच्या ग्लासमध्ये पाणी पिणार पण त्यांची एनर्जी फुल राहणार. एक दोन मिनिट मी या ग्लासमध्ये फक्त एक वनस्पती फिरवतो त्याचा आपल्या शरीरावर किती परिणाम होतो बघतो. स्टीलच यूज करताय पाणी तेच पिताय तरी पण एनर्जी कमी जास्त किती होते ते बघूया. साहेब हे पाणी प्यावे मी थोडंच फिरवलं जास्त पण फिरवलं नाही. ताकद लावा साहेब तुमची जोर लावा. मी फुल ताकद लावतोय पाचही हातांनी लावतो पाचही बोटांनी ताकद लावतोय किती फरक पडतो ते बघूया. फुल ताकद लावली तरी हात खाली गेला नाही. स्टीलचाच ग्लास आहे पाणी तेच आहे पण त्यांचा हात खाली गेला नाही का. कारण की त्या पाण्यामध्ये मी तुळशीपत्र फिरवलं फक्त तुळशीपत्र पाण्यामध्ये फिरवलं तर तुळशीपत्राची ताकद किती आहे.
जर आपण आज प्रसाद बनवला तर प्रसादामध्ये तुळशी पत्र टाकतो, तर तुळशी पत्राचं जे पान टाकतो तर तुळशीची ताकद काय हे समजून घेतलं पाहिजे. भगवंताला आपण तुळशी वाहतो का वाहतो, हे तुळशीमध्ये ताकद आहे. तुळशी तुम्हाला एक उदाहरण सांगू इच्छितो. तुळशीपासून भरपूर आजार, म्हणजे पंचगव्यामध्ये म्हणतात प्रत्येक आजारावर आम्ही निदान करतो, तुळशीचे बरेचसे औषधं यूज करतो, तुळस यूज करतो. त्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा मी सांगू इच्छितो की एक पूर्वीचं आपण बघितलं, जर पुरातन आपला जमाना बघितलं त्यामध्ये तीन गोष्टी मुख्यत्वे होतात. एक तर म्हणजे दारापाशी गाय, दाराच्या उंबरट्यापाशी तुळस म्हणजे तुळशी वृंदावन, आणि घरात म्हणजे स्वयंपाकघर. तर ह्या तीन गोष्टी मुख्यत्वे एकदम पक्क्या होत्या, म्हणजे त्यामध्ये काही भेसळ नव्हती. त्यामुळे त्यांचं आयुर्मर्यादा ही मोठी 90-100 जवळपास होती. पण आज दारातून गाय गेली आहे, उंबरट्यापासून तुळस गेली आहे, आणि घरातमध्ये मसाले आले. तर याचा उपयोग काय, ज्या घराच्या पुढे गाय असेल तर गायमध्ये गायचा ओरा इतका स्ट्रॉंग असतो, तर गायच्या 60 मीटर अंतरापर्यंत तो ओरा स्ट्रॉंग असतो. त्यामध्ये कुठलंही निगेटिव्ह एनर्जी जर आपल्या घरात प्रवेश करू इच्छित असेल तर ते गाय तिथले ते स्टॉप करते. गायमध्ये अजून बरेच गुण आहे ते मी थोड्या वेळ सांगतो. पण त्यानंतर येतं तुळशी, म्हणजे गायच्या ओऱ्यामधनं पण जी एनर्जी, निगेटिव्ह एनर्जी आपल्या शरीरात जाण्याचा किंवा आपल्या घराकडे येण्याचा प्रयत्न करते, तर त्या कंडिशनमध्ये तुळशी काय करते, तर तुळशी हे वृक्ष असं आहे की 24 घंटे ऑक्सिजन देते, पण त्याचबरोबर